हेडगेनी घेत आहोत 3 सेंटीमीटर बाजू असलेला घन ठोकळा तयार करण्यासाठी 3 सेंटीमीटर बाजू असलेला घन ठोकळा तयार करण्यासाठी 1 सेंटीमीटर बाजू असलेले किती घन ठोकळे लागतील. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सर्वात पहिले आपल्याला जो घन आहे त्याची बाजू आपल्याला दिलेली आहे 3 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला त्याचं घनफळ काढावं लागेल. अगोदर तर बघा बाळांनो, हा या ठिकाणी एक घन आहे, याची बाजू त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे की 3 सेंटीमीटर. आता याच आकाराचा 1 सेंटीमीटर बाजू घेऊन दुसरा घन तयार करायचा आहे तर त्याचे किती ठोकळे तयार होतील. मग सगळ्यात पहिले आपण काय करू, या ठिकाणी 3 घन काढू म्हणजे घनफळ. आता या 3 सेंटीमीटर बाजूच्या घनफळ काढणार आपण. आता घनाचे घनफळचा फॉर्म्युला होता बघा, बाजूचा घन घनाचे घनफळ, बघा घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. आता या ठिकाणी बाजू दिलेली आहे आपल्याला 3 सेंटीमीटर, मग तीनचा घन होतो बघा बाळांनो 27. आता या ठिकाणी आपलं उत्तर किती आलेलं आहे, 27 चौरस सेंटीमीटर हे या घनाचा घनफळ आहे. मग असाच प्रकारचा आपल्याला ठोकळा तयार करायचा आहे 1 सेंटीमीटरचा. आता मला सांगा, या 27 घनफळामधून किंवा या 27 घनाच्या घनफळाच्या बाजू याच्यानुसार घनफळानुसार जो काही ठोकळा तयार झालेला आहे त्याचे 1 सेंटीमीटर बाजू असल्याने किती घन ठोकळे तयार होतील. तर सिंपल आहे, 1 घन होतो 1 आणि आपल्याकडं 27 आहे, मग 27 भागिले 1 म्हणजेच किती, 27. तर या ठिकाणी बघा 27 घन तयार होतील, किती, 27 घन तयार होतील. तर अशा प्रकारे हे सुद्धा उदाहरण एकदम सोप्या पद्धतीने आपण समजावून घेतलेलं आहे. तर लगेच आपण 6 नंबरचं उदाहरण समजावून घेऊ. हॅलो, बघा या पद्धतीचं एक गणित आहे की ज्याला झाकण नाही आहे, म्हणजे घन आहे घनाकृती डब्बा, त्या डब्याला झाकण नाही आहे आणि विना झाकण्याचं पृष्ठफळ काढायला सांगितलं आहे. बघा या पद्धतीनं एक आपण इस्टेकाची ती डब्बा काढून घेऊ या पद्धतीने. इस्टेकाची तीचा डब्बा तयार झाला. आता या डब्याला लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची दिलेली आहे. आता ही जी वरची बाजू आहे, म्हणजे समजा झाकण्याशिवाय म्हटल्यानंतर त्याला झाकण नाही आहे, म्हणजे आपल्याला एकूण 5 भागाचं पृष्ठफळ काढायचं आहे. आता या ठिकाणी 9 मीटर लांबी आहे, म्हणजे या ठिकाणी 9 मीटर लांबी ही लांबी आहे. त्यानंतर रुंदी दिलेली आहे 2 मीटर, समजा हे आपण मानू 2 मीटर रुंदी, आणि उंची दिलेली आहे 50 सेंटीमीटर. आता 50 सेंटीमीटरला कन्वर्ट करू आपण मीटरमध्ये, म्हणजे ते होईल 0.5 मीटर. आता आपल्याला एवढं माहीत आहे की इष्टिका चितीमध्ये समोरासमोरील जे पृष्ठभाग असतात हे सारख्या मापाचे असतात किंवा त्यांचे पृष्ठभाग सारखे असतात. मग एकूण जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 5 पृष्ठ या ठिकाणी आपल्याला दाखवायचे किंवा त्यांचे क्षेत्रफळ काढायचे, कारण झाकण्याशिवाय म्हटलं म्हणजे झाकण्याचं आपल्याला पृष्ठफळ काढण्याची आवश्यकता नाही. मग आता जर आपण विचार केला, ही जी डावी बाजू आहे या डाव्या बाजूकडचं जे ऑपोजिट आहे, म्हणजे या ठिकाणी हे दोनही एरिया किंवा दोन्ही पृष्ठभाग सारखे आहे, आणि अलीकडच्या बाजूला जे आपल्याला या ठिकाणी जो भाग दिसतो आहे 9 मीटर आणि उंची 5 मीटर या आयताकृतीचं जे पृष्ठफळ आहे तेच एक पलीकडच्या बाजूला म्हणजे ऑपोजिट साईडला सारखं आहे, आणि जी खालची बाजू ही जी दाखवलेली आहे ही जी खालची बाजू आहेत तर याची ऑपोजिट झाकण आहे, त्याच्यामुळे झाकणाची आपल्याला काढायची आणि खालच्या बाजूची काढायची आहे. मग या ठिकाणी मी तुम्हाला लेफ्ट साईड सांगितली, त्यानंतर राईट साईड, तर हे क्षेत्रफळ किंवा हे पृष्ठफळ दोन वेळेस, त्यानंतर जे 9 मीटर म्हणजे अलीकडचे जे क्षेत्रफळ सांगितलं या बाजूचं ते आणि त्याच्या ऑपोजिट असे दोन, म्हणजे एकूण आपल्याला या ठिकाणी पृष्ठ आहे 2 सारखे आणि 1 असमान. आता आपण या ठिकाणी काय करू, अलीकडच्या बाजू जे पृष्ठफळ ते काढून घेऊ. तर फॉर्म्युल्यामध्ये आपलं काय करायचं आहे बघा, 2 गुणिला आता लांबी दिलेली आहे या ठिकाणी 9 मीटर, म्हणून लांबी आहे 9 मीटर गुणिला उंची, कारण लांबी रुंदी हे आहे तर क्षेत्रफळ आहे. आता या ठिकाणी रुंदी म्हणून ती आपल्याला उंची घ्यावं लागेल 0.5 मीटर, 0.5 मीटर प्लस. आता ही 2 वेळेची म्हणून मी या ठिकाणी 2 घेतलेले आहेत. आता बघा या ठिकाणी परत डाव्या बाजूकडचे 2 मीटर रुंद आणि उंच 0.5 मीटर, आता ते पण 2 वेळेस आहे म्हणून आपण गुणिला 2 घेऊ, गुणिला 2 आणि गुणिला 0.5, ठीक आहे, अधिक. आता या ठिकाणी जे झाकण्याशिवाय म्हटलेलं आहे, मग आपल्याला झाकणच घ्यायचं नाही म्हणल्यानंतर खालचीच बाजू, तर 9 मीटर लांबी आहे आणि 2 मीटर रुंद, म्हणून 2 × 2 × 9. तर बघा आता या ठिकाणी यांचा आपण गुणाकार व्यवस्थित करून घेऊ, त्यानंतर या ठिकाणी सुद्धा यांचा गुणाकार, म्हणजे समोरासमोरील 2 पृष्ठभाग सारखे आहे म्हणून प्रत्येक 2 या बॉक्समध्ये मी 2 मल्टिप्लाय केलेलं आहे.
आता या ठिकाणी फक्त सिंगल 2 गुणिले 9, कारण अपोजिट साइडला काय आहे तर त्याचं झाकण, आता त्याची आपल्याला क्षेत्रफळ काढणं गरजेचं नाही. चला आता यांचं आपण क्रिया करून घेऊ. बघा बेनम 18, 18 पंचे 90 म्हणजे फक्त 9, अधिक बघा बेदुनी 4, 4 पंचे 20, 20 म्हटल्यानंतर पॉईंट दिला म्हणजे फक्त 2, अधिक बेनम 18, 18. आता बघा या ठिकाणी सगळ्यांची बेरीज केली पृष्ठफळांची तर ती येते 29 मीटरचा स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी 9 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी आणि 50 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवायचा जो उघडा डब्बा आहे त्याचे एकूण पृष्ठफळ आपण या ठिकाणी 29 मीटर काढलेलं आहे. तर अशा प्रकारे हे गणित आपण व्यवस्थित समजावून घेतलं. तर या ठिकाणी 7 नंबरचं गणित आपण घेत आहोत. 3 मीटर, 1 मीटर आणि 50 सेंटीमीटर या आकाराचा एक लाकडी ओंडका आहे. यामधून काय करायचं आपल्याला 25 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर व 10 सेंटीमीटर आकाराचे तुकडे तयार करायचे, म्हणजे घर तुकडे तयार करायचे. तर किती तुकडे होतील तर तुम्हाला माहिती आहे, समजा 3 मीटर, 1 मीटर आणि 50 सेंटीमीटर. आता या ठिकाणी एवढंच आहे की जे 2 लांबी रुंदी मीटरमध्ये दिलेले आणि 50 सेंटीमीटरमध्ये दिलेले म्हणजे सेंटीमीटर. तर आपण एक काम करू, या दोघांना आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतरण करू. आता तुम्हाला माहिती आहे मोठ्या ओंडक्यातून आपल्याला छोटे घन तयार करायचे, छोटे तुकडे तयार करायचे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की मोठ्या लाकडाचे घनफळ भागीला छोट्या लाकडाचे घनफळ. ओके, तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्तर काढायचं आहे. तर मोठ्या ओंडक्यातून छोटे किती तयार होतील, किती तुकडे तयार होतील, तर यासाठी आपण एक काम करू. बघा सगळ्यात महत्त्वाचं की जो मोठा लाकडी ओंडका आहे त्याच्या भागीला जे आपलं तुकडे करायचे आहे त्याचे माप म्हणजेच काय, तर ओंडक्याचे घनफळ भागीला त्या तुकड्याचे घनफळ. मग आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट घनफळ न काढता आपण या ठिकाणी डायरेक्ट काय करू, त्यांच्या किमती टाकू आणि त्यांच्यामध्ये भागाकार करून घेऊ. बघा 3 मीटर, 3 मीटर म्हणजेच काय 300 सेंटीमीटर, 300 सेंटीमीटर गुणिला 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर गुणिला 50 सेंटीमीटर, ठीक आहे 50 सेंटीमीटर भागीला, आता या ठिकाणी 25 सेंटीमीटर आहे, 25 गुणिला 20 गुणिला 10. बघा बाळांनो भाग जसं जाईल तसं एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवून घेऊ. बघा 20 एक 20, 20 पंचे 100, ठीक आहे 10 एक 10, 10 5 50, 5 एक 5, 5 5 25, 5 एक 5, 5 5 25, सॉरी 5 एक 5, 5 5 25, म्हणजे काय या ठिकाणी वरचे 5 दोन्ही कट झाले, खालची सुद्धा 25 कट झाले, वर फक्त आता 300 बाकी आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ओंडक्यातून 300 छोटे छोटे तुकडे तयार होतील, 300 तुकडे तयार होतील. समजलं बाळांनो? अशा पद्धतीने हे सोपे सोपे उदाहरण आहेत, जास्त काही याच्यामध्ये आपल्याला सूत्र वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्याला फक्त माहीत पाहिजे की कोणत्या भागातून कोणता भाग वजा करायचा आहे, भागायचा आहे, जे काही या ठिकाणी क्रिया आहे ते आपण फक्त सविस्तर समजावून घ्यायच्या आहे. चला तर आता लगेच पुढचं उदाहरण आपण समजावून घेऊया. त्यांनी दिलेले 20 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर आणि 30 सेंटीमीटर आकाराच्या भांड्यात साठवलेल्या दुधाचे आकारमान किती, म्हणजे सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, त्याचं पृष्ठफळ काढायचं की त्याच्यामध्ये किती दूध मावेल. तर बघा बाळांनो सगळ्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की इष्टिका चितीचे जे घनफळ आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. चला तर आपण या ठिकाणी उदाहरण समजून घेऊ. 20 सेंटीमीटर गुणिला 10 सेंटीमीटर गुणिला 30 सेंटीमीटर, ठीक आहे. तर बघा 20 10 200 आणि 200 गुणिला 30, 20 10 200, 200 गुणिला 30, तर उत्तर आहे 6000. आता बघा या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये मग 6000 हे जे आलं तर हे ML मध्ये येणार. आता याचं लिटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर 6000 भागिला 1000 म्हणजे उत्तर येईल तुमचं 6 लिटर, म्हणजे त्या भांड्यामध्ये 6 लिटर दूध मावण्याची क्षमता आहे. हे खूप सोपे सोपे अशा खूप म्हणजे एकदम सोपे प्रकारचे उदाहरणं असतात. चला तर आता 9 नंबरचं गणित आहे, जसं की आपण अगोदर घेतले त्याच पद्धतीचे उदाहरण आहे. एक हॉल दिलेलं बघा, एक हॉल आहे त्याची मापे 24 मीटर, 20 मीटर अशी आहेत आणि 0.4 मीटर आणि 2 मीटर या मापाच्या फरशा, म्हणजे सरळ सरळ थोडीशी मिस्टेक आहे याच्यामध्ये, तर 24 मीटर आणि 20 मीटर म्हणजे या, हां एक समजा एक हॉल आहे, आयताकृती हॉल आहे बघा बाळांनो, आयताकृती हॉल आहे आणि या हॉलची लांबी रुंदी, तर रुंदी आहे 20 मीटर, लांबी आहे 24 मीटर आणि एक फरशी आपल्याला बसवायची आहे, ती फरशी आहे 0.4 गुणिला म्हणजेच लांबी रुंदी आहे तिची 0.2, ठीक आहे एकदम छोट्या पद्धतीने घेतलं आहे. तर या उदाहरणामधून आपल्याला हे समजलं आहे की हॉलचं क्षेत्रफळ भागीला फरशीचं क्षेत्रफळ सगळे मीटरमध्ये आहे. तर चला आपण काय करू, डायरेक्ट हॉलचं क्षेत्रफळ म्हणजेच काय 24 गुणिला 20
आणि फरशीचं क्षेत्रफळ 0.4 × 0.2। आता आपण एक काम करू बाळांनो, या ठिकाणी पॉईंट काढू। पॉईंट काढणे म्हणजे वरच्या संख्येला शून्य देणे, खाली दोन पॉईंट निघतात वर आपण काय करू 2-0 देऊ। मग डायरेक्टली नंबर आपण म्हणजे पॉईंट निघाल्यानंतर खाली असेल 4 आणि इकडं असेल 2 आणि वर काय केले आपण 2-0 देऊन टाकले। तर बघा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं बाळांनो की 4 ने 24 ला त्यानंतर 2000 ज्या नंबरला भाग जाईल त्या नंबरला आपण भाग देऊ। बघा 4 × 1 = 4, 4 × 24 आणि परत 2 × 2 म्हणजे 2 × 2 = 6। खाली आता काहीच नाही आहे, 2000 × 3 बरोबर तुमचं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी। एक मिनट, 4 × 4 = 4, 4 × 24 = 6000। आय थिंक 6000 या ठिकाणी फरशा मावतील, म्हणजे 24 आणि 20 24 20 0 4 म्हणजे 4 आणि 2 2 2 4 4 2 8 8 3 24 बरोबर आहे। तर या ठिकाणी 6000 आता जो पर्याय दिलेला आहे या ठिकाणी चुकीचा असावा, 6000 फरशा या ठिकाणी मावतील म्हणजेच या ठिकाणी फरशांची संख्या आहे मग 6000। आय होप अशा पद्धतीचे खूप सारे उदाहरण मी तुमच्यासमोर मांडलेले आहे, तुम्ही ते व्यवस्थितपणे समजून घेतलेले असावेत। बाकीचा व्हिडिओ त्यामध्ये आपण विविध प्रकारचे उदाहरण घेणार आहोत।